वेलकम बैक टू माई थिली ब्लॉग्स एंड हैप्पी संडे. ऑफकोर्स हा जो जेव्हा ब्लॉग तुम्ही बघाल त्यावेळी संडे नसणार आहे, बट तरी पण आज संडे आहे. सो मी तुम्हाला विश करते आहे हॅपी संडे. आणि तुमचा संडे आहे हो खूप मस्त आणि मजेत गेला असेल. काही जणांनी मस्त आराम केला असेल, काही जणांनी एक्स्ट्रा कामं केली असतील. आणि मी आज इंस्टाग्रामला पण स्टोरी टाकली आहे की तुमचा आजचा काय प्लॅन आहे. सो त्या त्या दिवशीचे क्विक अपडेट्ससाठी किंवा माझ्याशी कनेक्टेड राहण्यासाठी पर्सनली चॅट करण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. माझं इंस्टाग्राम हँडल मी खाली देते आहे, स्टोरी ऑफ मम्मा माझं इंस्टाग्राम हँडल आहे. सो तुम्ही इंस्टाग्रामला मला सर्च करू शकता, फॉलो करू शकता आणि येस आपण कनेक्टेड राहू शकतो. क्विक अपडेट्स येतात तर ब्लॉग्स येतात ते 2-3 दिवस लेट येतात. सो इंस्टाग्रामला स्टोरीमध्ये त्या त्या दिवसाचं सगळं तुम्हाला बघायला मिळेल. सो तिकडे तुम्ही मला फॉलो करा. अँड येस, माझं आवरलेलं आहे, अंघोळ झाली आहे. आता वाजतात एक्झॅक्टली 11:15, 11:15 होत आहेत. आणि आवरलं आहे म्हणजे जस्ट माझा ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्टमध्ये अभिषेक बोलला की तो आज उशिरा उठणार आहे, सो त्याला ब्रेकफास्ट नको आहे. सो मी माझ्यासाठी जस्ट ब्रेड बटर मी खाल्लं विथ टी. आणि अखेर आपण अजून झोपले, कारण रात्री आम्ही खूप उशिरा झोपलो होतो. आज ॲक्च्युली मला झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे, जसं माझा 7वा महिना वगैरे लागला आहे तसा. बट आज मला झोप लागली होती 9 वाजेपर्यंत छान. बट अगेन पार्सल वाला आला आणि मला उठावं लागलं, त्यानंतर परत मला झोप नाही लागली. सो मी आवरून घेतलं. आवरून म्हणजे मी मस्त गाणी बघत ऐकत बसले यूट्यूबला सकाळी. आणि त्यानंतर चहा एन्जॉय केला. एकटीसाठीचा मी टाईम जो असतो तो एन्जॉय केला एक तास ऑलमोस्ट. मम्मीशी थोडी बोलले, देन आता लागायचं आहे कामाला. अंघोळ झाली, केस धुतले, पूजा झाली, लक्षात येत असेल. या गोष्टीवर लक्षात येतं पूजा झाली, पूजा झाली. आणि आज ना मी घातला अभिषेकचा टी शर्ट, दाखवेन म्हणजे नंतर पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. आत्ता तर फक्त माझा फेस दिसतो आहे. ओके, सो अभिषेकचं टी शर्ट घातलं आहे मी. असं मला आवडतं कधी कधी अभिषेकचं टी शर्ट घालायला, असं म्हणजे एकदम खूप छान फील वगैरे होतं. असं काही नाही आहे, असं काही नाही. ते दिवस सुरुवातीचे होते, आता पण ॲक्च्युली आहे नाही असं नाही. बट आत्ता मी या गोष्टीसाठी घालते, कारण आता मी या गोष्टीसाठी घालते की त्याचे कपडे, बरेच कपडे जे आहेत ते मला लूज होतात, मला कम्फर्टेबल वाटतं. आणि मला माझं कबड मी लावलं नसल्यामुळे मला त्यातून शोधून कपडे घालायचा खूप कंटाळा येतो. आणि मला काहीतरी वेगळं घालायचा मूड होता, जे रोजचेच पडलेले असतात रोजचेच घालते, वरवरचे ते घालायचं नव्हतं. सो अभिषेकचं जे कबड असतं ते बऱ्यापैकी व्यवस्थित लागलेलं असतं, म्हणजे त्याचं ॲटलिस्ट ठरलेलं तरी असतं की या कपड्यामध्ये टी शर्ट सापडणार, यामध्ये शर्ट सापडणार, इकडे जीनचं कपडे सापडणार, हे ठरलेलं असतं. सो तिथे त्या वस्तू तरी मिळतात. माझं तर कशाचीच काही पत्ता नाही आहे. मम्मी आली की मी पहिल्यांदा ते लावून घेईन सगळं, कारण मला नाही आवडत, मला अजिबात नाही आवडत कबड लावणं. अभिषेकने मला 1-2 वेळा लावून दिलं होतं, बट त्याला समजलं लावून देऊन काय उपयोग नाही, कारण काही परत आहे तसं 4-5 दिवसात होणार आहे. जनरली मुलांच्या बाबतीत असं असतं, मुलं अशी करतात, व्यवस्थित ठेवत नाहीत. बट आमच्यात उलट आहे, तो ठेवतो कपडे व्यवस्थित, मी नाही ठेवत. आणि येस, तर आजचा काय प्लॅन आहे? आजचा प्लॅन मला पण हात मारली की आजचा प्लॅन हा आहे. मी काल चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, तर ते बनवणार आहे स्टार्टर. आणि एक डिलिशियस चिकन रेसिपी बनवणार आहे. नेहमीचं जे माझं रस्सा सुक्क असतं ते नाही बनवणार आहे, थोडंसं वेगळं काहीतरी. सो बेसिकली आजचा जो दिवस आहे तो कुकिंगचा दिवस आहे. संध्याकाळी जाऊ बाहेर, आयकियाला जायचं की आणि कुठे जायचं थोडंसं कन्फ्यूज आहे आम्ही. मे बी हा व्लॉग मोठा होईल, सो आजच्या दिवसात 2 व्लॉग्स होतील. आय डोंट नो पुढचं काय होईल, बट मला जे वाटतं आहे, जे प्लॅनिंग आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगते. तर असं आहे, ऑलमोस्ट 4-4.5 मिनिट मी तुमच्याशी बोलते. आणि सगळे आत्तापर्यंतचे जे अपडेट्स आहेत ते देऊन झालेले आहेत. आज शुगर टेस्ट नाही आहे, 1 दिवसाआड करायची आहे त्यामुळे. काल केली होती सॅटरडे, आज संडे नाही, उद्या मंडेला करायची. परत नॉर्मल येते शुगर, काही वेळेला लो येते, बट होपफुली नाही, हाय नाही येते. आणि होपफुली यायला पण नको. येस, सो आता मी लागते कामाला, आपण बोलूयाच. ओके, सो इथे मी मॅरिनेट केलेलं चिकन आणि पीठ काढून ठेवते. पीठ मी काल एक्स्ट्राच
मळून ठेवलं होतं, हल्ली मी त्या त्यावेळेस करते, काल एक्स्ट्रा मळून ठेवलं होतं कारण मला माहिती होतं आज मी काय काय करणार आहे. सो त्यात पीठ मळायचा गोंधळ नको म्हणून मी केलं होतं. तर हे मी ठेवीन साईडला काढून, आणि जेवढं दही होतं ना लास्ट व्लॉगमध्ये मी टाकलं होतं तेवढंच पुरेसं झालं. सो आता पुढची रेसिपी मी शेअर करेन तुमच्यासोबत थोड्याच वेळ. हाँ हाँ आज एकदम ओके. तर मी इकडे तेल घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, तुम्ही बघितलं पिंकीशी मी बोलत होते. सो मला थोडंसं इकडे फास्ट फॉरवर्ड करावं लागलं. तर मी इथे आता तर इथे मी घेतलेलं आहे 4 लवंगा, 8-9 काळी मिरी आणि याला काय बोलतात वेलदोडे. वेलदोडे तुम्ही जास्त घेऊ शकतात अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. मला नॉनव्हेजमध्ये वेलदोड्याचा स्मेल इतका आवडत नाही, सो मी नाही घेतलेलं. आणि तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता, जे आपलं नॉर्मल बटर असतं ते अमूलवालं वगैरे. अदरवाईज तुमच्याकडे जर लोणी असेल तर लोणी पण यूज करू शकता. माझ्या अंगावर उडलं. ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटते तेच होते. हे घातल्यानंतर यामध्ये काल जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे दिसते ओके, तर ते प्लेस करायचं आहे का, आणि ते त्याचं जे बाकीची ग्रेव्ही आहे ती नाही टाकायची. सो तुमच्या आता लक्षात येत असेल मी मोठे मोठे पीस काय ठेवले का, तर ते फटाफट मला उलटे पण करता येतील. आणि हे जे असं पाणी पाणी ग्रेव्ही जी राहिली आहे ती तशीच ठेवून द्यायची, ती आत्ता आपल्याला नाही यूज करायची, ठेवून द्यायची आत्ता. आणि मोठ्या गॅसवर 1 मिनिट मी आता ते छान फ्राय करून घेते. आता मी गॅस कमी करते. 1 मिनिटानंतर हे जे सगळे पीस आहेत ते आपल्याला परत उलटे सुलटे करून घ्यायचे, म्हणजे त्याचं साईड चेंज करायचे. थोडेसे ब्राऊन व्हायला सुरू झाले असतील, अपोजिट साईडला पण ब्राऊन झाले पाहिजेत, सो उलटं करून घ्यायचं. आणि मला जोरात भाजलं आहे, लाल झाले, माहीत नाही कॅमेरा कॅप्चर करतो आहे की नाही, बट इथे मला लाल झालं, मिरी उडून आली मला अशी. त्यानंतर परत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे 2 मिनिटं परत फ्राय करून घ्यायचे छान शॅलो. आता हे जे आपलं आहे, मी लांबूनच दाखवते कारण उडते सगळं, हे जे आहे उरलेलं ते वरून त्याच्यात घालायचं आपल्याला. आणि आता परत आणि उडणार आहे. थोडस ग्रेव्ही टाईप होईल त्यामुळे.
हे ऑलमोस्ट ब्राउन ब्राउन झालेलं आहे सगळं व्यवस्थित। तर यामध्ये आता मी ॲड करेन 3 ग्रीन चिलीज, थोडंसं दही, थोडंसं म्हणजे 2 स्पून ब्लॅक पेपर क्रश, थोडंस काळी मिरी पावडर, जास्त नाही घालायचं, जास्तच वास येईल नाही सगळा, थोडंसं 1/4 टीस्पून। देन आपल्याला हे करायचं मस्त मिक्स। मिक्स करून मी 1-2-3 मिनिट हाय फ्लेमवर ठेवीन हे, आणि त्यानंतर मी याच्यावर झाकण मारून 1-10 मिनिट ठेवून देईल, तोपर्यंत ते शिजून जाईल व्यवस्थित। थोडासा पसारा दिसत असेल तूप वगैरे तर ते इग्नोर करा, आणि 1 वाजतात आत्ता, आणि जस्ट माझं स्टार्टर झालेलं आहे। आता आम्ही काय करू, आम्ही हे पहिल्यांदा खाऊन घेऊ, मग मी तर नाही दही वगैरे असणारं जास्त खात, त्यांच्यासाठी थोडंसं साईडला ठेवेन, त्या येतील तेव्हा खातील, पहिल्यांदा खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग मला तर भूक नाही आहे, मी अभिषेकला विचारेन, तो जर रेडी असेल तर मग आम्ही खाऊन घेऊ, आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या मेन कोर्सच्या तयारीला लागेल। माझा संडे असंच जाणार आहे असं वाटतंय, कारण लास्ट संडे मी आरामात होते, बाहेरून मागवलं होतं, मी मस्त आरामात होतो, सो आज माझा मूड होता खूप करायचा, ते पण काहीतरी वेगळं, सो मी हे सगळं वेगळं करायचा प्रयत्न करते। अकिरा पण खाते असं थोडंसं आंबट टेस्ट असली की, आणि प्लस मी तिच्यासाठी तिचं जे नेहमीच आणी असतं ते करेनच। बाकी माझा भात रेडी आहे, जिरा राईस केला आहे, चपाती रेडी आहे, मेन कोर्स फक्त 1 बाकी आहे, ते आता मी फटाफट त्याची तयारी करून घेईन। अभिषेकचं काम सुरू आहे, त्याचं मला वाटतं मीटिंग सुरू आहे काहीतरी ऑनलाईन, सो त्याचं ते झालं की आम्ही खाऊन पण घेऊ फटाफट, त्यानंतर मग जेवण करू। संध्याकाळचे 6:15, मी गेल्या 1.5 तास अशी लोळतीये, आणि आय एम सो सॉरी, मी डिश रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी ब्लड दिसते का, मला कळतच नाही माझ्या फोनचं। ओके, सो मी तुम्हाला डिशेस दाखवायचं माझ्या लक्षात नाही, कारण इतकी भूक लागली होती की मी आम्ही जेवायलाच बसलो डायरेक्ट, आणि दुसरं मेन कोर्स जे आहे ती पण रेसिपी मी शूट केली आहे, बट मी इथे नाही दाखवू शकत आहे, कारण ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल, कारण इन डिटेल मी दोन्ही रेसिपीज दाखवल्या आहेत आत्ता, जी तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितली ती आणि दुसरी पण तशीच आहे। सो मी या ब्लॉगमध्ये नाही ती टाकत, मी पुढच्या म्हणजे ज्या ब्लॉगमध्ये ॲडजस्ट होईल अशा ब्लॉगमध्ये टाकेन, जिथे तुम्ही चेक करू शकता, जस्ट रेसिपी आहे बाकी एक्स्ट्रा काहीच नाही, तिथे तुम्ही चेक करू शकता। आणि ते येस, तर मी आता हा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा होतं, खूप मोठा म्हणजे ठीक आहे, नॉर्मलच होतं जेवढा आपला असतो नेहमी तेवढा। सो मी या ब्लॉगचा एंड करते, आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर, सो मी दुसरा ब्लॉग पण आजच्या दिवसातला संडेचा शूट करते, जसं ठरवलं होतं तशा सगळ्या गोष्टी झाल्यात, काम झालेलं नाही आहे म्हणजे लॉन्ड्री, कपडे नाही धुतलेले आहेत आज, कारण बसून गेले तिकडे, बसूनच गेले, स्प्लिट्स विला सुरू झाले, काल रात्री थोडंसं बघितलं होतं आणि आता बाकीचं राहिलेलं बघितलं। अकिरा पण मस्त झोपली, मला झोप नाही लागली, बट येस मी रिलॅक्स झाले थोडी। सो आता मी या ब्लॉगचा एंड करते, कारण आता फटाफट आवरायचं आहे, निघायचं आहे, कारण ते 9 वाजता बंद होतं,
ऐकूया आणि त्यानंतर मग खूप प्रॉब्लेम होईल. लास्ट टाईम पण आमचं तसंच झालं, आम्ही खूप गडबडीत गेलो होतो. सो अभिषेकने सांगितलं लवकरात लवकर आवरा आणि चला. आता मी तुम्हाला टाटा बाय करते, पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.